जिया खानच्या आत्महत्येबाबत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपली सहानुभूती वजा दुःख व्यक्त केलं. काहींनी तर तिच्या आत्महत्येला स्वतः आपण कारणीभूत आहोत हेही सांगितलं. आणि आणखी बऱ्याच गोष्टी यानंतर झाल्या. परंतु ही चर्चा कुठे संपते तोच एक नवीन बातमी कानावर पडत आहे. जियाच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट येतोय, तोही मराठीत. चित्रपटाचं नाव आहे नटी, आणि यात जियाची मध्यवर्ती भूमिका करेल तेजा देवकर. तेजाने याबाबत म्हटलंय की मी हा चित्रपट करत आहे स्वतःच्या पर्सनल आणि प्रोफेशनल प्रॉब्लेम्स मुळे एक अभिनेत्री आत्महत्या करते अशा प्लॉट भोवती चित्रपटाची कथा फिरते. यापेक्षा अधिक मी काही सांगू शकत नाही, कारण मला काही कॉन्ट्रोवर्सीत पडायचं नाही. कदाचित हा योगायोग असावा. परंतु मराठी मध्ये अशा प्रकारे ग्लॅमरस दुनियेची डिप्रेस बाजू दाखवणारा असा पहिलाच प्रयोग मराठीत दिसेल. ऑगस्ट पर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल अशी चर्चा आहे. राजश्री मराठी करिता श्वेतांबरा सावंत. हाय, मी साई तामनकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी.